वह्यांचा फटका आता शालेय जीवनासह अभ्यासावरही होणार आहे. यावर्षी वह्या पुस्तके खरेदी करायला जात आहे तर तुम्हाला खिशाला कात्री लागणार आहे. आता शालेय साहित्याच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे. वह्या पुस्तकांच्या खर्चात 20 ते 30% वाढ झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक खर्चाचा भार वाढणार असल्याचं चित्र दिसतंय. वह्या आणि पुस्तके तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कोरोना काळात वाढल्याने तसेच कागदांचे प्रति किलो दर वाढले आहेत. सद्यस्थितीला महागाईमुळे सर्वसामान्यांसह समस्त जनता जनार्दन हवालदिल झालेले आहे. वाढत्या महागाईमुळे घराचे व्यवस्थापन कोलमडल्याचे दिसून येते. त्यातच शिक्षण हा महत्त्वाचा भाग असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करण्याची जबाबदारी पालकांची असल्याने सुरू होणाऱ्या शिक्षण सत्राकरिता लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची खरेदी ही सुद्धा महागली असल्याने पूर्वीपेक्षा 20 ते 30% शालेय वह्या पुस्तके व शैक्षणिक साहित्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. शाळा सुरू होणार असल्याने पालकांचा वह्या पुस्तके खरेदी करण्याकडे कल दिसून येतो. मात्र आता हेच शैक्षणिक साहित्य म्हणजे अगदी पेन पेन्सिल वह्या पुस्तकांपासून गणवेशापर्यंत सगळं 20 ते 30% वाढलंय. त्यामुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. सध्या शाळा सुरू होण्यासाठी वेळ आहे, मात्र काही नागरिक शालेय साहित्य घेण्यासाठी जात आहेत. मुळात पेपरचे जे रेट आहेत तेच वाढलेले आहेत. आणि एकदा पेपरचे रेट वाढले की पेपर स्टेशनरी म्हणजे जे काही वह्या असतील, पुस्तकं असतील, काही वर्कबुक असतील किंवा गाईड्स असतील यांचे भाव पूर्णपणे ॲटोमॅटिक वाढत जातात. त्यानंतर 2 वर्षापासून जो घेऊन ठेवलेला माल आहे हा ठप्प आहे. तो माल बाहेर काढण्याकरता म्हणून आता कसं बसं हे सत्र चालू होईल या आशेवर होतो. पण परत कोरोनाचे निर्बंध लागत आहेत. आज संध्याकाळपर्यंत अशा प्रकारची माहिती आहे. पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस सगळ्याच वस्तूंचे भाव वाढतात. पेपरचे तर वाढलेच आहे, पण इतर जी स्टेशनरी आहेत म्हणजे साधारण 1-10 रुपयाचा जो पेन होता तो डायरेक्ट 15 रुपयाला झाला. आता त्यामुळे हे जे आहे ही वाढ कायम राहणारच आहे. आणि पेट्रोलचे रेट किंवा डिझेलचे रेट जर कमी झाले तर यांचे रेट परत कमी नाही होत. या स्टेशनरीचे हे आहेत तेवढेच कंटिन्यू राहतात, कमी नाही होणार. त्याच्यामध्ये मागणी आहे. पेट्रोल डिझेलचे रेट जर कमी झाले तर याच्यामध्ये काही ना काहीतरी फरक पडेल. अन्यथा 20-30% हे कायमच राहणार, याच्यामध्ये कमी नाही होणार. बेसिकली शॉर्टेज कागदाचं आणि कंटिन्यूअस मागच्या 4-5 महिन्यापासून शॉर्टेज आहे. म्हणजे एकतर भेटूनच नाही राहिलं आणि आता भेटून राहिलं तर इतकं हाय रेट आहे की ऑलरेडी 15 ते 20% वाढले ॲक्च्युली वयाचे रेट. ते नॉर्मल जे 8-10% जे दरवर्षीची वाढ असते ती म्हणजे नॉर्मल आहे. ते म्हणजे ते दरवर्षीच असते, म्हणजे त्याच्या शॉर्टेजचा काही संबंध नाही. हो ते तर खूप फरक आहे ॲक्च्युली त्याच्या बाबतीत. 2 वर्षात खूपच बोलणं झालं ॲक्च्युली. एज्युकेशन सेक्टरमध्ये ॲक्च्युली खूपच जास्त फरक आहे ना.